तिकडे सांगलीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांना जाब विचारलाय. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर नेत्यांना जाब विचारण्यात आला. आरक्षणासाठी मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय काका पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार विश्वजीत कदम, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रम सावंत, आमदार अरुण लाड तसंच विशाल पाटील या नेत्यांना मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी जाब विचारलाय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.